अपक्ष उमेदवार जरी असला अपक्षीन जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेलं आहे. महाविकास आघाडीमध्येच राहणार आहात का? मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वविद्यालयात ते कळवतील, त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की 4 तारखेनंतर जो खासदार असेल तो आमचा असणार. विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे, जी एकी आहे, ती आता कायमची एकी आहे, ती अशीच एकी राहणार. आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षश्रेष्ठींची चर्चा करून मला कळवतील, त्या पद्धतीने पुढची वाटचाल. प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पाटलांना संघर्ष करावा लागला, मात्र एकच कामगिरी केली जी ऐतिहासिक अधिकारी सांगलीमध्ये आतापर्यंत कधीही अपक्ष उमेदवार निवडून आले नव्हते. हे पहा, अपक्ष उमेदवार जरी असला, अपक्षीन जरी असलं, तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे आणि त्यातून माझा विजय झालाय याची जाणीव मला पूर्ण आहे. महाविकास आघाडीमध्येच राहणार आहात का? मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल निर्णय विश्वविद्यालयात मला ते कळवतील, त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार. ओके, ठीक आहे.